पुण्यातल्या कोणत्या ग्राम पंचायतींमध्ये नोकर भरती घोटाळा झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। न्यू कोपरे, होळकरवाडी, भिलारेवाडी, वाघोली, नांदेड, औताडे, हंडेवाडी, नरहे, सूस, वडाचीवाडी, बावधन, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, शेवाळवाडी, खडकवासला, पिसोळी, नांदोशी, म्हाळुंगे, जांभूळवाडी आणि या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात आता अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, मोठा घोटाळा खरं तर उघडकीस आलेला आहे, काय नेमकी या सगळ्यावरती प्रतिक्रिया उमटतीये आणि काय कारवाई होणं अपेक्षित आहे? भूषण, गेले अनेक दिवस हा प्रकार चर्चेला जात होता, मात्र त्यावर कायदेशीररित्या किंवा पुढे नेमकं काय होणार हे कोणालाही माहीत नव्हतं। मात्र तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर स्वाभाविकपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक समितीची स्थापना केली आणि या समितीचा अहवाल काल रात्री उशिरा तयार झाला। हा अहवाल आता महापालिकेला देण्यात आलेला आहे आणि पुढची प्रक्रिया महापालिका करेल। मात्र यात धक्कादायक बाबी या समोर आलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं भरती केली गेली, कुठलेही निकष पाळले गेले नाहीत, कुठलाही नियम पाळला गेला नाही। बायकोला असेल किंवा 18 वर्षाच्या आतील मुलाला असेल यांना या ठिकाणी जॉईन करून घेण्यात आलं। याचं हे जॉईनिंगचं कारण काय, तर ग्रामपंचायत ज्यावेळेस महापालिकेमध्ये समावेश होईल ग्रामपंचायतचा, त्यावेळेस महापालिका कर्मचाऱ्यांना ज्या श्रेणीमधलं वेतन मिळतंय तेच वेतन या कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळेल, हाच यामागचा मूळ उद्देश होता। मात्र गेले अनेक दिवस याच्यावर चर्चा सुरू होती, मात्र कुठलाही ठोस निष्कर्ष निघालेला नव्हता। आता हा निष्कर्ष निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा अहवाल आपण साम टीव्हीवरती सगळ्यात पहिला प्रसिद्ध केलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे आता प्रतिक्रिया दोन्ही बाजूने उमटतील। मात्र यात महत्त्वाची अडचण एक दूर होणार आहे, ती म्हणजे गेली काही दिवस जे काही रितसर भरती झालेली आहे अशा लोकांचे सुद्धा पगार महापालिकेने थांबवलेले होते, कारण निश्चित आकडा बोगस भरतीचा कळायला तयार नव्हता। आता या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर तो निश्चित आकडा समोर आलेला आहे, त्यामुळे इतर लोकांचे पगार होतील अशी जो शक्यता वर्तवली जाते। आणखीन यातला एक महत्त्वाचा भाग ही केवळ चौकशी प्रशासकीय पातळीवरच असेल का, पोलीस चौकशीला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं? तर आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलेलं आहे साम टीव्हीशी बोलतानाच की या संदर्भामध्ये जर कोणी पोलिसामध्ये तक्रार दिली तर त्यावर FIR होऊ शकते, त्यामुळे हा सुद्धा धोका आता या सगळ्या उमेदवारांसमोर किंवा जे काही जॉईन झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासमोर आपल्याला असलेलं पाहायला मिळतोय। मात्र सगळ्यात मोठ्या बोगस भरतीवरती शिक्कामोर्तब जिल्हा परिषदेने केलंय आणि हा निष्पक्ष अहवाल आहे असं सुद्धा मुख्याधिकारी सांगतायत, त्यामुळे पालिका आता हा अहवाल हा स्वीकारेल आणि पुढची कारवाईला सुरुवात करेल। नक्कीच अमोल, पाहूयात काय कारवाई होते। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।